हैदराबाद मध्ये एका रहिवासी इमारतीत आग लागून 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या दुर्घटनेत 3 जण जखमी झाल्याचं कळतंय। त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या गाडीची दुरुस्ती सुरू होती त्याच वेळेला तिथे ठेवलेल्या केमिकलमुळे आग भडकली आणि मोठी दुर्घटना घडली। सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या इमारतीमधून अनेकांना रेस्क्यू करण्यात आलं, त्यापैकी एका लहानग्याला रेस्क्यू करतानाची दृश्य आपण पाहतोय। हैदराबादमध्ये एका इमारतीत ही मोठी आग भडकली। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।